पुणे लाइव न्यूज। खेड तालुक्यात बुधवारी 9 जून 2021 रोजी तब्बल 20 गावे आणि 3 पालिकांमध्ये 56 रुग्ण मिळाले आहेत। तर आळंदी नगरपालिका हद्दीतील 75 वर्षीय पुरुषाचा भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी 6 जून 2021 रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। दरम्यान खेड तालुक्यात कोरोनाने दुसऱ्या लाटेत 170 गावांना आपल्या विळख्यात घेतलं, मात्र खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील 21 गावे या लाटेपासून दूर राहिली। या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आलेला नसल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं। तर याबाबतची माहिती याच बातमीपत्राच्या अखेरीस पाहूयात। बुधवारी 9 जून 2021 रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 28,489 झाला आहे। यापैकी 27,756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। बुधवारी दिवसभरात 60 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 368 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी एका मृत्यूने 365 इतका झाला आहे। 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 48 रुग्ण, चाकणमध्ये 3 रुग्ण, आळंदीमध्ये 2 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 3 रुग्ण असे एकूण 56 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढीलप्रमाणे: आंबेठाण या ठिकाणी 1 रुग्ण, आसखेड बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, बहुळी या ठिकाणी 2 रुग्ण, भोसे या ठिकाणी 1 रुग्ण, चरहोली खुर्द या ठिकाणी 5 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 3 रुग्ण, जैतवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, करंजविहिरे या ठिकाणी 1 रुग्ण, किवळे या ठिकाणी 3 रुग्ण, कुरोळी या ठिकाणी 2 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 10 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, निघोचे या ठिकाणी 3 रुग्ण, राक्षेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, शेलपिंपळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, वाकीबुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, वाडा या ठिकाणी 1 रुग्ण, वाफगाव या ठिकाणी 5 रुग्ण आणि येलवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यामध्ये कोरोनाने दुसऱ्या लाटेत 170 गावांना आपल्या विळख्यात घेतलं, मात्र खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील 21 गावे या लाटेपासून दूर राहिली। या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आलेला नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे। आढे, आंभू, औंढे, वेल्हावळे, कोहिंडे खुर्द, खरवली, कासारी, पराळे, खरपूड, परसूल, कुडे खुर्द, येणीये खुर्द, एकलहरे, वांजाळे, धामणगाव खुर्द, शिरगाव, कारकुडी, कळमोडी, माजगाव, कोयाळीतर्फे वाडा आणि माळेगाव ठाकरवाडी अशा 21 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखून धरलं आहे। स्थानिक ग्रामपंचायती आणि पदाधिकारी व नागरिक यांच्या खबरदारीमुळे ही 21 गावे कोरोनापासून लांब राहिली। या ठिकाणी एकही रुग्ण मिळून आला नाही। खेड तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील काही आदिवासी ठाकरवाड्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण मिळालेला नसल्याचं आरोग्य विभागाकडील आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे। आता या आदिवासी वस्त्यांवर कोरोनाच्या चाचण्या झाल्या होत्या का, तसेच कोरोना काळात या भागात काही मृत्यू झाले आहेत का, हा मात्र संशोधनाचा विषय आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।